पनवेलमध्ये खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसला भाजपकडून आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे भाताण ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल काठावले, अरुण पाटील तसेच दीपक ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या कार्यालयात या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण ग्रामीण अध्यक्ष रवी भोईर, पनवेल विधानसभा प्रमुख नितीन पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बबन मुकादम, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रिया मुकादम, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, प्रवीण ठाकूर, भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी पाटील, भाजप गुळसुंदे विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, प्रवीण खंडागळे, विद्याधर जोशी, कसळखंडचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, कसळखंडचे उपसरपंच महेंद्र गोजे, किरण पाटील, अप्पा भागीत भाताण ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्य रसिका भोईर, रजनी मुकादम, गुरुनाथ खारके, अनंता सते, दत्तात्रय पाटील, भरत पाटील, आनंद भोईर, अनिल भोईर, अशोक भोईर, तुकाराम गाताडे, किरण मुकादम, स्वप्नील भोईर, समीर भोईर, एकनाथ ठाकूर, रुपेश भोईर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाताण ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ठाकूर, माजी उपसरपंच मंदा ठाकूर, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश दुमारे, अजित सते, सामाजिक कार्यकर्ते संजय काठावले, संदीप काठावले, राजेंद्र घरत, जनार्दन ठाकूर, रमेश ठाकूर, विठ्ठल ठाकूर, शंकर ठाकूर, रामदास पाटील, जगदीश काठावले, रुपेश ठाकूर, कुणाल ठाकूर, कल्पेश ठाकूर, नरेश पाटील, शुभम ठाकूर, अभिषेक ठाकूर, हरिश्चंद्र ठाकूर, किशोर ठाकूर, जनार्दन ठाकूर, कृष्णा पाटील, राजेश ठाकूर, राकेश ठाकूर, सीताराम ठाकूर, राहुल खाने, दर्शन खाने, अनंता ठाकूर, सुनील काठावले, भगवान काठावले, दीपक पाटील, सुरेश पाटील, नथुराम पाटील, समीर ठाकूर, संदेश ठाकूर, रोशन ठाकूर, रुपेश जुमारे, अनिल ठाकूर, प्रभाकर ठाकूर, रामदास ठाकूर, अनिल पाटील, हनुमान काठावले, योगेश भोईर, यश काठावले, सतीश ठाकूर, निषाद ठाकूर, बबन काठावले, हरिश्चंद्र ठाकूर, राजेंद्र घरत, अंकुश ठाकूर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. दरम्यान नवनिर्वाचित खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, नवनिर्वाचित उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, ज्ञानेश्वर घरत, उत्तर रायगड जिल्हा ट्रान्सपोर्ट सेलचे सुधीर घरत, आदिवासी मोर्चाचे बंडू शेत यानिमित्त मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. मित्रांनो, आज दीपक ठाकूर प्रवेश करत आहेत, अरुण पाटील. आता माझ्या आधीच्या तिन्ही वक्त्यांनी सांगितलं की रामशेठ पण म्हणाले की हा एवढे दिवस का राहिला, म्हणजे आपण सर्व मंडळी एकमेकांशी कनेक्ट. आता दीपकचे सुरेशभाई यांनी पूर्ण विधानसभेमध्ये महेश बालदींचं छाती ठोकपणे कुंकू लावून काम केलं. कोणी केलं तर ते सुरेश पाटलांनी केलं, हे मी जबाबदारी आणि गर्वानी सांगतो. बाकीच्यांनी कोणी केलं तेव्हा मागच्या वेळेला लपून केलं काय केलं, पण सुरेश पाटलांनी आपला झेंडा टिळा लावून काम केलं. आणि असे सुरेश पाटलांना जेव्हा यांनी आम्हाला सांगितलं की सुरेशभाईंनी विचारलं पाहिजे, तेव्हा मी त्यांना फोन केला, ते म्हणाले तुम्ही मला सांगाल त्या दिवशी दीपक तुमच्यासोबत राहील. आणि कधी नव्हता, म्हणजे करोना काळातही मी सगळ्यांसोबत काम करत होतो, आपण काय तेव्हा पक्ष पंच बघत नव्हतो, त्यामुळे अशी ही सर्व. आणि सरपंच आमचा तानाजी असेल, या सगळ्यांशी तुमचे आधीपासून चांगले संबंध राहिलेले, म्हणजे तुम्ही निवडणूक एकमेकांच्या विरुद्ध फार द्वेषाने जोराने लढलेला असला तरी पण तुम्ही एकमेक गाव म्हणून टीम म्हणून काम करताय, हे खरोखर निश्चित आनंद होता. आणि मी काही वेळेला एक दोनदा मला तानाजी किंवा अविनाश अनिल हे बोलायचे साहेब त्यांना घ्यायला पाहिजे, मी मुद्दाम बोलायचो काय करत नाही, आता कशाला घेतो, मग यांना लगेच वाईट वाटायचं, मला ते चेहऱ्यावर दिसायचं आणि मी मुद्दामून बोलत असतो घ्यायचंच आहे.
आणि यांच्या सगळ्यांशी आपणही संपर्कात होतो, पण त्याला असं वाटायचं की हे का थांबवतात, काय थांबवण्याचं कारण नव्हतं, काय नव्हतं, सगळ्यांची चर्चा होती, घ्यायचंच होतं, कधी कार्यक्रम करायचा, काय करायचा हे ठरायचं होतं. तर आज जे जी मंडळी प्रवेश करतायत त्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. आता मला मुख्य माहिती आहे की अमेठी युनिव्हर्सिटीतल्या मुलांचा आपल्या इथे असलेला प्रॉब्लेम आहे. एक बैठक चंद्रकांत दादांकडे झालेली आहे, चंद्रकांत दादांनी जोरात ती बैठक घेतली, याचे सर्वजण साक्षीदार आहेत. त्याच्यानंतर तुपे नावाचा एक अधिकारी त्यांच्या काय त्याची इन्क्वायरी चालू केली आहे आणि लवकरच त्याचाही रिपोर्ट येईल. ग्रामपंचायतीचा टॅक्स हाही नक्की मिळेल, त्याच्यात काय शंका नाही. आणखीन एक सांगतो की या अमेठी सारख्या मुजोर व्यवस्थापनाला आपल्याला त्यांच्याकडून काय नको आहे. ती आलेली आपल्या गावामध्ये आलेली एक चांगली संस्था आहे, पण ती जर आपल्यावर डोईजड करून ब्रिटिश बनत असतील तर आपल्याला त्यांच्याकडून टॅक्सही घ्यायचा आहे आणि ज्या मुलांवर ते अन्याय करतायत, म्हणजे ते लाखो रुपये फी घेणार आणि इथे मिनिमम वेजेस पण देणार नाहीत, हे असं आपण तिथे चालून देणार नाही. आणि त्याच्याकरता अमेठीला धडा नक्की शिकवायचा आहे, हे आपण गाठ मारलेली आहे. सरळ आले तर सरळपणाने, नाही आले तर सरकार दरबारी, ज्या ज्या त्यांच्या त्रुटी आहेत त्या सांगून पण त्या मुलांना न्याय देण्याचं आपण सर्वांनी व्यासपीठाने ठरवलं आहे. हे समोरची आज जे प्रवेश करतायत त्यांची पूर्ण इच्छा, जेव्हा पण हे भेटायला आले तेव्हा एकच म्हणाले की साहेब त्या अमेठीला बरोबर धडा शिकवा. सगळ्यात आधी आज ज्यांचा ज्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या येण्यामुळे भारतीय जनता पार्टीला एक मोठी ताकद मिळेल याची मला या ठिकाणी असलेली खात्री देखील व्यक्त करतो. खरंतर आपण या पनवेल तालुक्यात राहणारे सगळे राजकीय सामाजिक प्रवाहात काम करणारे कार्यकर्ते, आणि त्यामुळे राजकीय सामाजिक प्रवाहात काम करत असताना आपल्याला अनेक अशा तालुक्यामधल्या लोकांच्या समस्या पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. त्या समस्यांवरती मात करण्यासाठी काय केलं पाहिजे याचा आपण राजकीय कार्यकर्ता असल्यामुळे आपल्या तरीनं प्रयत्न करत असतो. पण मला खरोखर मनापासून आनंद आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करतात आणि त्यांनी दिलेला मंत्र आहे सबका साथ सबका विकास. तो मंत्र काय सांगतो की काम करत असताना, लोकांच्या अडचणी सोडत असताना हा आपला का तो फरका हे पाहून काम करू नका, लोकांच्या हितासाठी काम करा, लोक आपोआप सोबत जोडले जातात. आणि म्हणून आज जी लोक आज पक्षामध्ये येत आहेत त्यांचं स्वागत करत असताना तुमच्या सोबतीनं ही सारी आमची मंचावरची समोरची सर्व सहकारी मंडळी जी काल आपली चर्चा झाली त्याप्रमाणे की हा जुना हा नवा असा कुठलाही विषय नव्हता, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांची कामं करणं हे आपलं उद्दिष्ट आहे आणि ते करण्याच्यासाठी जी काही ताकद भारतीय जनता पार्टी आपल्याला देऊ शकते ती द्यायच्यासाठी आम्ही सातत्यानं काम करत राहू ही ग्वाही या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. आणि या प्रवेशासाठी ज्यांनी पुढाकार घेतलाय ते आमच्या सर्व सहकार्यांचं मी या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो. काळाची पावलं ओळखून आपण पुढे जायला शिकलं पाहिजे असं काळाची पावलं ओळखून आपण पुढे जाऊ नका. भारतीय जनता पार्टी शिवाय कुठं गत्यंतरच उरलेलं नाही. आपण बघतो शेतकरी कामगार पक्ष आज त्याचा मुख्य आरोपी तलोजा जेलमधून राजीनामा देतो, तिथूनच शेतकरी कामगार पक्ष पनवेल तालुक्यामधून संपला असं समजायला आपल्याला हरकत नाही. आणि काँग्रेसवाल्यांची दशा अशी आहे की त्याला कोण नेता कोण आहे, महेंद्र घनत आता एक फिरतो फक्त, बाकी कोण आरसी घनत पण फिरताना काय दिसत नाही. आणि म्हणून आपण हा जो निर्णय घेतलाय भारतीय जनता पार्टी आपले दोन्ही आमदार जे आहेत हे अतिशय कामाच्या दृष्टिकोनातून एवढी कामं केली. आम्ही पण भरपूर शेतकरी कामगार पक्षामध्ये होते, काँग्रेसमध्ये होतो, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर या दोन आमदारांना कामाचा धडाका लावलेला आहे हे तुम्हाला आता दोन महिन्यामध्ये तुम्हाला सुद्धा समजून येईल की किती कामं करतात दोन्ही आमदार. आणि म्हणून आपण सर्वांनी या पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. साहेब सांगायला आनंद होतो ही अरुण पाटील असेल, दीपक ठाकूर असेल किंवा अनिल काढवले असेल
या ठिकाणी माझे सहकारी मित्र म्हणूनच त्यांनी काम केलेलं आहे. भलेही नेहमीच मी शेका पक्षात होतो ते काँग्रेसमध्ये होते, मी भारतीय जनता पार्टीत होतो ते काँग्रेसमध्ये होते, आणि त्यांची ख्याती सांगायचं कारण खरंच त्यांचं कुठल्याही या ठिकाणी मित्र परिवार आहे, यंग ब्रिगेड आहे, त्यांच्या सान्निध्यात आणि त्यांच्या त्या कामात ते त्यांची ख्याती आहे. त्यांचं अस्तित्व मगाशीच बोललो तुम्हाला मी, तर कुठल्या पक्षाचं त्याला घेणं देणं नव्हतं, परंतु स्वतःचं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं. मी या ठिकाणी माझ्यावर जबाबदारी साहेब तुम्ही सावळा ग्रामपंचायतीची थोडी दिली होती, माझ्या हिशोबात आम्ही दोघांनी पार पाडली. नारकोलीची मागच्या महिन्यात आपण पक्षप्रवेश केला, त्या ठिकाणी आपल्याला 20-25 मतं पण नव्हती, पण त्या ठिकाणी सरपंचासहित आपण 300-350 मतापर्यंत मदन मारली, 700-750 मतापर्यंत. आपल्याला त्या ठिकाणी घुसण्याची पण ताकद नव्हती, पण मला प्रेरणा मिळते कुठून, तर तुमच्याकडून साहेब. या ठिकाणी परवाच मी रामशेठ ठाकूर साहेबांकडे एक काम घेऊन गेले असता अरुणचं नाव सांगितलं. अरुणने जवळच त्यांच्या बॉडीगार्ड म्हणून काम केलं, त्यांनी पटकन मी बोललो अरुण शे अरुण पाटील ह्या ठिकाणी आपल्यामध्ये येतात, एवढा थांबला कसा साला योग्य त्याला माझ्या म्हणजे इतका जो प्रेम त्यांचा जवळून आहे. मला आज सांगायचा आनंद म्हणजे भातार ग्रामपंचायतीमध्ये पुढच्या काळात कोणाचाही तिथे विरोधकांचा उभं राहण्याचा कामच राहिलेलं नाही आहे. आज मला भातार ग्रामपंचायतीची तुम्ही जबाबदारी दिल्यानंतर त्या ठिकाणी शेका पक्षाचे शिवसेनेचे बरीचशी मंडळी गेली. त्या बबन मुका तुम्हाला गावात ना हत्यापर करा, अरे साल्यांनो माझा गाव माझी जन्मभूमी माझा तिथं वास्तित्व माझा तिथं सर्व काय, आणि मला हत्यापर मी प्रत्येक गावात अख्ख्या गावात दोन्ही गावात जरी फिरलो त्या ठिकाणी प्रत्येक घरून घर आम्हा दोघांना चहा पिल्याशिवाय उठून देत नाही. आमचं राजकारण म्हणून आमच्याकडे बघतच काय. ही या ठिकाणी भातांची सगळी यंग मंडळी आले. आज तुम्ही कधीही माझ्या मागून विचारू शकता तर माझा त्याला स्वभाव कसा वाटतं, माझा मी कोठे पण सांगत नाही, पण आज खरोखरच आनंद झाला. या ठिकाणी सरपंच आणि आम्ही गेल्या ग्रामपंचायत लागल्यापासून ते आमच्या संपर्कात होते, आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. नंतर आमदार साहेबांना प्रशांत ठाकूर साहेबांना सुद्धा आम्ही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडताना फोन केला होता, परंतु अरुण सांगितला का सध्या नवीन नवीन लोकांनी आम्हाला जोडून गेले, भाई आमच्यावर विश्वास लोकांचा आहे त्यामुळे थोडा थांबा, पण 100% आम्ही बीजेपीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. दीपक ठाकूरचा थोडासा प्रश्न होता, दीपक ठाकूर येण्याचं कारण म्हणजे त्यांचे मेहणे राष्ट्रवादीत, पण त्यांचा जीव महेश बालदी साहेबांच्यावर नेहमीच असतं. पण खरोखरच आज खूप मोठी गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आज भातान ग्रामपंचायत म्हणजे एक पक्ष बीजेपी म्हणून ओळखला जाईल, आणि या ठिकाणी तुम्हाला मी बालदी साहेबांच्या वतीने बाहेर येतो. आपल्या भातानपाडा हरिंगडे असते या ठिकाणी 7.5 कोटी रुपये रस्त्याला त्यांनी मंजूर करून दिलेत. भातांमध्ये 50-60 लाखाची कामं आज झाली, अर्धी होणार आहे झाली. या ठिकाणी बालदी साहेबांना भेटलं असता त्यांनी सांगितलं तर तुम्ही एक जागा बघा, त्या ठिकाणी मोठ्या हॉल मंडपासाठी तुम्हाला पैसे देतो. म्हणजे समोरून सांगणारा माणूस माझ्या हयातीमध्ये 2-4 आमदार होऊन गेले, पण त्यांनी काय असला निधी कधी दिला नाही. जिल्हा परिषदेचा तुटपुंज निधी 3 लाख, 2 लाख, 2.5 लाख याच्यातच खेळ खेळायचं आणि तेवढ्यातच समाधान करायचं. आता असं न करता आपण भरघोस निधी या दोन्ही आमदारांकडून आपण हातखाली मागू शकतो.